डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू विक्रेते व उत्पादकांविरोधात मोठी कारवाई। 2 दिवसांपूर्वीच गोव्यावरून आलेली अवैध दारूवर त्यांनी कारवाई करून ती दारू जप्त केली। त्यानंतर आज देसाई खाडीमध्ये अवैध ज्या गावठी दारूचं उत्पादन होतं अशा अनेक भट्ट्या डोंबिवलीचं उत्पादन शुल्क विभागाने उद्ध्वस्त केले आहेत आणि यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई चालूच राहणार असं आधार न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। सविस्तर या कारवाईबद्दल सविस्तर माहिती देताना आधार न्यूजशी बोलताना उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक MS ओळ यांनी अधिक माहिती दिली की कशा पद्धतीच्या कारवाई झाल्या आहेत। आपण बघू शकता की खाडीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी या कारवाई केल्या, त्यामुळे आता उत्पादन शुल्क विभाग अशा अवैध दारू विक्रेते व उत्पादकांवर यापुढेही मोठ्या प्रमाणात कारवाई चालूच ठेवणार आहे। आपण गोव्याची जी गोव्यावरून येणारी महाराष्ट्रात दारू त्यावर सुद्धा आपण कारवाई केली होती, त्याबद्दल काय सांगाल आपण? हो, मागील आठवड्यामध्ये निरीक्षक डोंबिवली कार्यालयाने हेदुटणे व घेसर परिसरात गोव्यावरून येणारा जो आय मेपल आहे त्याची बनावट मद्य बनवून ग्राहकांना विक्री केली जाते अशी माहिती मिळाल्यावरून हेदुटणे व घेसर ठिकाणी छापा टाकला असता काही माल हेदुटण्यामध्ये व काही माल घेसर या गावामधून जप्त करण्यात आला। तसेच त्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली, एक आरोपी अद्याप फरार आहे। एका आरोपीला अटक केल्यानंतर त्याला आमच्याकडे एक्साईज कोठडी मिळाली, त्याला 2-3 दिवस आम्ही चौकशी केली आणि त्याच्यानुसार अशीच कारवाई यापुढे करत ठेवली जाईल। कितीचा माल पकडला होता तो साधारण किंमत? त्या कारवाईमध्ये गोव्याचा मुद्देमाल मी 288 बाटल्या पकडल्या होत्या, तसेच लेबल मिळाले होते 1500, असा 49,000 माल त्यामुळे जप्त केला होता आणि अशी कारवाई आमच्या विभागाने केली होती। अच्छा, तशी काय टोळी आपल्या एरियात सतर्क आहे असं काय अंदाज आहे का तुमचा? अशी टोळी सतर्क असल्याबद्दल निश्चित सांगता येत नाही, पण जसे जसे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते त्या हिशोबाने इन्फॉर्मरकडून माहिती घेऊन आम्ही तशी कारवाई करत असतो आणि यापुढे याचीच कारवाई सतत केली जाईल। 7 ऑगस्ट 2021 रोजी माननीय अधीक्षक नितीनसाहेब घुले यांच्या आदेशानुसार देसाई खाडीमध्ये फायबर होडीच्या साह्याने गावठी दारू गाळण केंद्रावर छापे मारले, 14,400 लिटर रसायन नवसागर व गुळ मिश्रित नाश केले, तसेच 72 ड्रम बाकीचे भरलेले ते नाश केले, 3,37,800 रुपयाचा मुद्देमाल जागीच नाश केला। तसेच गटारनिमित्त विशेष मोहीम आखली असून कुठेही काही बेकायदेशीर कृत्य होणार नाही किंवा अनुज्ञाप्ती वीज वेळेपेक्षा जास्त वेळ चालू राहणार नाही याबाबत ग्राउंड घेऊन दगस्त घालून दक्षता घेतली जाईल। आजच्या कारवाईमध्ये कोणाला अटक वगैरे केली काय? आजच्या कारवाईमध्ये हातभट्टीचे जे दारू धंदे करतात अशा लोकांच्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या, परंतु त्यामध्ये आरोपी अशी हाताला लागलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल। आपले किती कर्मचारी आणि कोण अधिकारी सहभागी होते? सदर आजच्या कारवाईमध्ये आमच्या डोंबिवली विभागाचे निरीक्षक श्री अनिल पवार, मल्हारी होळ, सब इन्स्पेक्टर विश्वजीत आबाळे, जवान सर्वश्री दळवी खडसे, चालक जाकिरे व सहाय्यक निरीक्षक कोळी यांनी सहभाग घेतला व फायबर ओडीच्या साह्याने खाडीमध्ये जाऊन मध्यमाल नाश करण्यात आम्ही मोलाचे काम केले। पण आता खाडीमध्ये पावसाचं वगैरे वातावरण नाही, पाऊस येतं अशा वेळेला तुम्हाला काय अडचणी आल्या नाही का? अडचणी वगैरे येतात, पण आता गटारेच्या मोहिमेच्या अनुषंगाने प्रिकॉशन घेण्याकरता किंवा दक्षता घेण्याकरता थोडंफार जोखीम घेऊन सुद्धा काम करावं लागते, त्यामुळे ते काम केलं। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।